नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला रवा आणि बेसनचे लाडू ह्याची रेसिपी दाखवणार आहे. चला बघूया. त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते. रवा, पिठी साखर, बेसन पीठ आणि तूप, थोडे काजू बदामचे काप आणि वेलची पावडर घेतली आहे. सर्वप्रथम मी इथे कढई तापत ठेवली आणि सुरुवातीला रवा भाजून घेणार आहे. आपल्याला लगेचच तूप नाही टाकायचं, जरा भाजून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरच भाजायचं आहे. हे बघा, असा हलकासा असा होत चालला आहे रवा. आता आपल्याला यात थोडं तूप टाकायचं आहे. खूप लालसर असा भाजायचा नाही आहे. तूप अगदी 2-3 चमचे असं तूप टाकायचं आहे. अजून घ्यायचं आहे. तूप का उशिरा टाकायचं, त्याच्या मागचं कारण म्हणजे असं की जेणेकरून तो रवा आपला तूप आधी टाकण्याने चांगला भाजला जात नाही, म्हणून तूप जरा उशिरा टाकायचं. हे बघा, अशा प्रकारे आपला रवा भाजून झाला आहे, हलकाही झाला आहे. हे बघा आणि खूप छान फुलला पण आहे बघा रवा. आता आपण त्याला एका कटोरीमध्ये काढून घेऊया. आता आपण कढईमध्ये तूप टाकूया आणि त्यात बेसन पीठ टाकूया. तेही आपल्याला छान असं सोनेरी रंगाचं होईपर्यंत, छान असं खरपूस पण वासतो तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे आपल्याला मंद आचेवरच भाजायचं आहे याचा रंग बदलेपर्यंत. हे बघा, छान कसं फसफसतं आहे आणि कलरही आपला त्यात बदलतो आहे. आणखी थोडं भाजू देऊया आपण थोडं. अशा प्रकारे आपलं बेसन पीठ छान भाजून झालं. आता हे मिश्रण छान थंड होऊ द्यायचं. गॅस बंद करूया आपण. अशा प्रकारे मी थंड होण्यासाठी हे बघा, खाली एक मोठी कढई घेतली आहे, त्यात थंड पाणी टाकलं आहे आणि ही कढई ठेवली आहे हे बघा असं, जेणेकरून पटकन थंड होईल म्हणून. हे थंड झालेलं मिश्रण आपण यात टाकूया. भाजलेला रवा होता ना, त्यात टाकूया. मिक्स करून घेऊया. यात आता आपण पिठी साखर टाकूया, काजू बदामचे काप टाकूया आणि वेलची पावडर. तुम्ही आणखी ड्रायफ्रूट असेल तर टाकू शकता. अशा प्रकारे आपले लाडूचं मिक्सर
छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हाताने मिक्स करूया. तर फारसं गरम नाही आहे मिश्रण. चे छोटे छोटे लाडू बांधून घेऊया. हे बघा अशा प्रकारे लाडू सर्व लाडू करून घ्यायचे आपण. अशा प्रकारे